नमस्कार, मी भारती। आज आहे दिनांक 31 मार्च 2024। आजचा दिवस तुम्हाला खूप खूप शुभ, आरोग्यदायी, आनंदी आणि उत्साही जावो, हीच आई भगवतीच्या चरणी प्रार्थना। आज आहे ना रविवार होता आणि रविवारच्या दिवशी कुरड्या करायच्या होत्या। तुम्हाला माहितीच आहे, कारण मी आधीच्या ब्लॉगमध्ये कुरड्याचे उधळण्याचा आणि चिकाळण्याचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे चॅनलवर। तर आहे ना, आम्ही गव्हाच्या कुरड्याचा हा चीक शिजून घेत आहोत। बघू शकता, आज रविवारमुळे दिवसभरातील कामेही भरपूर होतात आणि वाळवण रेसिपीसाठी वेळ खूप लागतो, आणि म्हणून मी रविवारचा दिवस निवडला कुरड्या करण्यासाठी। तर 8 किलो गव्हाच्या या कुरड्या आहेत, बघू शकता तुम्ही। हा घाट आणि रेशनचे गहू आहेत, हे रेशनच्या गव्हापासून तयार होणारी पांढरशुभ्र कुरडई अशी ही रेसिपीही मी चॅनलला अपलोड केलेली आहे याआधीच। म्हणजे याआधी म्हणजे हाच व्हिडिओ मी आधी अपलोड केला पूर्ण कुरडईचा। खूप छान चविष्ट अशा कुरड्या तयार झालेल्या आहेत। मी कुरडई तळूनसुद्धा दाखवलेली, तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बघा। आणि आता चीक शिजल्यानंतर आम्ही सर्व कुरड्या पिळून घेत आहोत। अशा पद्धतीने सूर्याच्या सहाय्याने कुरड्या पिळल्या जात आहे। खूप छान आणि मस्त अशा कुरड्या आल्या, पांढऱ्या शुभ्र कुरड्या। आणि वाळवण रेसिपी जेवढी चांगली आली तेवढी आपल्याला समाधान वाटतं, कारण त्यासाठी दमछाक खूप होते। आणि एका गृहिणीला तिचा स्वयंपाक उत्तम, तिच्या रेसिपीज उत्तम असल्या तर किती आनंद होतो ते तुम्ही नक्की समजू शकता। तर अशा पद्धतीने सर्व कुरड्या आम्ही पिळून घेत आहोत सोऱ्याच्या साह्याने। सर्व कुरड्या पटापट अशा पिळल्या जात होत्या की चिकामध्ये कसली चुनी पडलेली नाही, किंवा चीक जास्त घट्ट नाही किंवा पातळ नाही, अशा पद्धतीने छान अशा कुरड्या आल्या। आणि आम्ही सोऱ्यामध्ये भरून हा चीक अशा पद्धतीने सर्व कुरड्या करून घेतल्या। बघू शकता तुम्ही, कुरड्या करण्याचं काम चालू आहे आणि खूप पांढरशुभ्र अशा तयार झालेल्या आहेत आपल्या सर्व कुरड्या। आणि आता सर्व भांडी मी घासून घेतलेली आहेत, सोरे पातीलं सर्व घासल्यानंतर। मला ब्लाऊज शिवायचं होतं दुपारच्या वेळेत, मी ब्लाऊज शिवलं आणि 4 वाजेपर्यंत कुरड्या व्यवस्थित अशा वाळू दिल्या। आणि 4 वाजेनंतर मी कुरड्या उलटीपालटी करायला गेलेली आहे। तर मी शेतामध्ये बाजेवर म्हणजे खाटांवर या कुरड्या साड्या अंथरून टाकलेल्या आहेत। तर खूप छान साड्यांना चिकटल्यासुद्धा नाही, इतका छान असा चीक आलेला होता। आणि चिकही छान आणि कुरडई पण पांढरशुभ्र। आणि त्या दिवशी म्हणजे रविवारी खूप ऊनही होतं, शनिवारी पावसाचं वातावरण होतं, तर धाकधुकच होती माझ्या कुरड्या कशा येतील काय। परंतु आहे ना, रविवारी पूर्ण ऊनच खूप होतं, तर उन्हामुळे आहे ना खूप छान अशा कुरड्या झाल्या। बघू शकता तुम्ही, अलटीपलटी करून घेत आहे तर हातांनी सहज अलगत उचलल्या जात आहे। खूप छान आणि चविष्ट अशा कुरड्या आपल्या तयार झालेल्या आहेत। 6 वाजून गेलेले आहेत, तर 6 वाजलेले आहेत, तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 6। आणि आता कुरड्या आपल्या व्यवस्थित अशा वाळल्या गेलेल्या आहेत। रविवार होता आज आणि रविवारी मी दर कुठलंही नवं जुनं वाळवण रेसिपी मी रविवारीच करत असते, कारण मला सुट्टी नसते। म्हणून आता आपण कुरड्या केलेल्या आहेत, तर ते आपण काढून घेऊया। चला पुढील व्हिडिओ। कुरड्या काढत होती ना, तोपर्यंत माझ्या मुलीने भेंडींची भाजी आणि चुलीवरच्या मस्त भाजलेल्या छान मऊसूत अशा पोळ्या करून ठेवलेल्या होत्या। आणि बस आज दिवसभराच्या व्हीलॉगमध्ये एवढंच। पुन्हा भेटूया उद्या दुसऱ्या व्हीलॉगमध्ये। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, व चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा।